पुण्यातील साखर संकुलात शरद पवार, पंकजा मुंडे आणि जयंत पाटलांची ऊसतोड कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक. ऊसतोड कामगार वाहतूक पुरवठादारांच्या मागण्यांवर चर्चा. सगेचोऱ्यांना आरक्षण देण्याचा सरकारनं जरांगीना शब्द दिला होता, मात्र सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही. मराठा आरक्षणावरून शरद पवारांची टीका. मागासवर्ग आयोगानं 7 दिवसात मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं. मराठा सर्वेक्षणाबाबत शासनाचे आयोगाला स्पष्ट निर्देश. जिल्हास्तरावर नोडल अधिकारीही नियुक्त होणार. आजकाल अभ्यासाला नवे, भावनांना महत्व. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. राम मांसाहारी या वक्तव्यावरील वादावर जितेंद्र आव्हाडांकडून पडदा. कुठेही लपून बसले तरी जितेंद्र आव्हाडांचा वध करणार. अयोध्येतले परमहंस आचार्य महाराजांचा इशारा. आव्हाडांना जगातली कुठलीही ताकद वाचवू शकत नाही. परमहंस महाराज संतापले. जितेंद्र आव्हाडांना अटक करा. राम कदमांकडून आव्हाडांविरोधात एफआयआर. घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर भाजपचं आक्रमक आंदोलन. सत्ता गेल्यामुळे आव्हाड नैराश्येत. रामावर बोलून नये अन्यथा तुमचा राम करावा लागेल. नारायण राणेंचा जितेंद्र आव्हाडांवर हल्ला बोल. शरद पवारांसमोर आव्हाड बोलतात याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका. संजय शिरसाट यांचा आरोप. जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गट, भाजप शिंदे गट आक्रमक. पुण्यासह नाशिक संभाजीनगरमध्ये आव्हाडांविरोधात आक्रमक निदर्शनं. जितेंद्र आव्हाडांवर प्रतिक्रिया देण्यासाठी महाविकास आघाडीतील 3 नेत्यांचा नकार. सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह अनिल देशमुखांच्या नो कमेंट्स. राज्यातील महत्वाचे विषय सोडून देवधर्मांवर बोलणं सोडलं पाहिजे. रोहित पवारांचा आव्हाडांना सल्ला. तर रोहित पवार अजून लहान. अबुधाबीत बसून बोलणं सोपं. आव्हाडांकडून रोहित पवारांचा समाचार. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात गुन्हा. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप. मालेगावमधील अमन परदेशींच्या तक्रारीनंतर गुन्हा. 15-15 वर्ष खुर्च्या भोगल्यावर आम्ही पक्ष सोडून जाणाऱ्यांमधले नाही. भाजपच्या गिरीश महाजनांचं भुया उंचावणारं विधान. पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचाही दावा. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार हा माझा शब्द. शिर्डीतील शिबिरातून सुप्रिया सुळेंचं आश्वासन. संघर्षाच्या वेळी स्वार्थासाठी मान खाली घालून गेले. पित्याला वनवासात पाठवणाऱ्याला राम कसा अपावणार. अमोल कोल्हेंचा अजित पवारांसह शिंदे गटावर हल्ला बोल. गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही अंगणवाडी सेविका संपावर ठाम. सरकारनं लेखी आश्वासन दिल्यानंतरच संप मागे घेण्यात येणार. महाराष्ट्राच्या पोलीस दलात फेरबदल. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती. आता परत कॉल रेकॉर्डिंग सुरू होईल. रश्मी शुक्लांच्या नियुक्तीनंतर संजय राऊतांची टीका. तर आधी बिनपरवानगी फोन टॅप करायचे, आता परवानगीने करतील. एकनाथ खडसेंचा हल्लाबोल. शिवडी नावाशेवा सागरी सेतूसाठी 250 रुपयांचा टोल. मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय. 12 जानेवारीला मोदींच्या हस्ते सागरी सेतूचं उद्घाटन. पंतप्रधान मोदींचा लक्षद्वीपच्या दौऱ्यात. अगत्ती बंगाराम आणि करवतीतील लोकांशी संवाद. भेटीवेळचे काही फोटो पंतप्रधान मोदींकडून शेअर. केपटाऊन टेस्टमध्ये भारतीय गोलंदाजांचा दबदबा. भारताचा आफ्रिकेविरुद्ध 7 गडी राखून ऐतिहासिक विजय. 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरी. बुमराह सिराज भारताच्या विजयाचे शिल्पकार.